नमस्कार. आज आपण कोशिंबिरींचे चटपटीत प्रकार बघूया. चला तर मग साहित्य आणि कृती. भोपळ्याची कोशिंबीर, उकडलेला भोपळा, दाण्याचं कूट, जिरे मोहरी, दही, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, उडदाची डाळ फोडणीसाठी आणि तेल. सुरुवातीला हा भोपळा उकडलेला आहे तो मॅश करून घेऊ. हा जरा ओबडधोबडच मॅश करायचा. त्यात दाण्याचं कूट घालू, त्यानंतर कोथिंबीर. कूट हे जवळपास 2 चमचे आहे आणि अर्धी एक वाटी तो भोपळा आहे उकडून घेतलेला. हा मुळात गोड असतो त्यामुळे साखर नाही टाकली तरी चालते या कोशिंबिरीत. मीठ आणि हे गोड दही आहे. दही जास्त आंबट नाही घ्यायचं, तर चव बदलते कोशिंबिरीची. आणि छान मिक्स करून घेऊ. भोपळा थोडा जाडसर ठेवला की त्याची दाताखाली येणारी चव छान लागते. आणि फोडणी, फोडणीमध्ये जिरे मोहरी, नंतर मिरच्या आणि कढीपत्ता घालू. या कोशिंबीरीत साखर ऑप्शनल आहे. तुम्हाला गोडसर आवडत असेल तर साखर घालू शकता वरून. आणि उडदाची डाळ ही छान थोडीशी गुलाबी होईपर्यंत घ्यायची, पण करपू नाही द्यायची. ह्याची चव छान लागते. आणि कडकडीत फोडणी आपण कोशिंबिरीवर घालू आणि छान मिक्स करू. आणि आपली भोपळ्याची कोशिंबीर तयार आहे. त्यानंतर आपण दुसरी बघू, मुगाचं सॅलड. हे भिजवलेले मोडालेले मूग आहेत. हे साधारण अर्धी वाटी मूग आहेत. त्यानंतर कोथिंबीर, अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे, अर्धी वाटी टोमॅटो बारीक चिरलेला, अर्धी वाटी किसलेली काकडी, चिली फ्लेक्स, मीठ आणि लिंबाचा रस. या मुगामध्ये, हे कच्चं सॅलड आहे, यामध्ये डाळिंबाचे दाणे. आवडीनुसार आपण ह्यातले इंग्रेडियंट्स कमी जास्त करू शकतो. आणि अजून आवडत असेल तर कांदा वगैरे पण घालू शकतो, टोमॅटो. काकडी, काकडी बारीक चिरून घेतली तरी चालेल. काकडीतलं पाणी काढून घ्यायचं पण पिळून. कोथिंबीर फ्लेक्स या डाळिंबामुळे छान एक गोडसर टेस्ट येते. जी आपण लिंबाचा रस घालणार आहे त्याला बॅलन्स करते ही टेस्ट. आणि आंबट गोड चटपटीत लागते कोशिंबीर. आणि डाएटसाठी एकदम परफेक्ट सॅलड आहे. लिंबाचा रस 1/2 चमचा आणि छान एकदम मिक्स करून घ्यायचं. एकसारखं केलं की आपलं सॅलड 5 मिनटात रेडी. तर गाजर, टोमॅटोची कोशिंबीर, यासाठी 1 वाटी किसलेलं गाजर. हे 1 वाटी गाजर आहे. नंतर 1/2 वाटी टोमॅटो, कोथिंबीर, जिरे मोहरी फोडणीसाठी, कढीपत्ता, मिरची, लिंबाचा रस, मीठ आणि तेल. हे साधारण 1 ते 1.5 चमचा तेल आहे. जर हे गाजर, टोमॅटो आणि कोथिंबीर हे सगळं छान एकदा मिक्स करून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं. आणि यात आवडत असेल तर कांदा, बारीक चिरलेला कांदा पण आपण घालू शकतो. मीठ, गाजर जरा गोड नसेल तर आपण त्यात 1/2 चमचा साखर घातली तर चव छान लागते. आणि गाजर गोड असेल तर साखरेची गरज नाही पडत. तर फोडणी करून घेऊ. मिरची आणि कढीपत्ता घालू यानंतर. आणि ही फोडणी कोशिंबीर घालून एकदा एकसारखं करून घेऊ सगळं.
आपली गाजराची झटपट कोशिंबीर तयार आहे. थँक्यू.